दृष्टि एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य लढलो. खरे तर स्वातंत्र्य सर्वांना आवडते. इंग्रजांनी आपला जो छळ केला, शोषण केले, आपल्या भारतीयांवर अन्याय अत्याचार केले, त्याचा फळ त्यांना आता भेटतोय. सध्या त्यांच्या देशाचा पंतप्रधान आपल्या भारतीय वंशाचा माणूस ऋषी सुनक हे आहेत. म्हणून म्हणतो, कोणत्याही गोष्टीचा अत्री केला की अति तिचे माती होते. तुम्हाला क्रांती कारणे स्वातंत्र्य मिळून दिले म्हणून तुम्ही काही कैवाई काही पण करू शकत नाही. बोलायचं स्वातंत्र्य दिलं म्हणून डोक्यात किडे असल्यासारखं महापुरुषांचा अपमान करू शकत नाही. उतरली जीभ लावली टाळ्याला असं करू नका, नाहीतर लोक तुडूतुडू मारतील. तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून ज्याने आपल्या तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून उघडे नगडे राहू नका आणि व्हिडिओ काढू नका, नाहीतर लोक तोंडावर तीन. कुठेही जायचं स्वतंत्र आहे म्हणून ज्याने आपल्याला मोठं केलं त्याला सोडून जाऊ नका. एवढं बोलतो आणि थांबतो, नाहीतर पुन्हा म्हणता बोलायला स्वतंत्र्य दिलं म्हणून लेट वर लेट करतोय. पण मित्रांना आपल्याला क्रांतिकारांनी वागण्या बोलण्या फिरण्यासाठी नव्हतं दिलं बलिदान. तुम्ही अन्यायी तर बोला, तुमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. ही लोकशाही आहे. तुम्ही एक दिवस लोकशाहीचा आवाज बंद करा, पण या जनतेचा आवाज कसा बंद कराल? जय हिंद.